शारीरिक ताकत से ज्यादा बड़ी होती है मन की ताकत। सातारा जिले के पैरालंपिक एसोसिएशन के इन प्रतिभाशाली खिलाड़ियों ने जिला, राज्य और राष्ट्रीय स्तर पे कई स्पर्धाएं जीतकर ये सिद्ध किया हुआ है। साथ ही ये सामाजिक विषयों के बारे में भी संवेदनशील हैं। ज्या ठिकाणी ज्या ज्या चांगल्या गोष्टी जिथं चालू असतात त्या ठिकाणी आम्ही जातो आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही आमचा सहभाग दाखवून आमच्या संघटनेचं त्यामध्ये योगदान दाखवतो। असामान्य प्रतिभा की धनी ये टीम अब गांव में श्रमदान के लिए मैदान में उतरी है, पानी बचाने के लिए। पानी की फार आवश्यकता है अपने आणि ते साठवणं हे फार महत्त्वाचं आहे। पाणी जमिनीमध्ये साठवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत। मग त्यामध्ये महिला असतील, पुरुष असतील, वृद्ध असतील, लहान मुलं असतील, या सगळ्यांनी आपल्या जमिनीतील भूगर्भामध्ये पाण्याचा साठा जास्त वाढावा म्हणून त्यांनी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत। इन सब ने मिलके तय किया है कि जिले और राज्य स्तर पे खेलने के साथ साथ अब पानी के कॉम्पिटिशन को जीतने का वक्त आ गया है। इसलिए अपने सब दूसरे काम छोड़ के खिलाड़ियों की ये सेना सत्यमेव जयते वाटर कप के मैदान में उतर गई है। मला नानावर सरांचा फोन आला तर मी उमरज मध्ये होतो, पार्टनरवर आलो तर ते म्हणले लवकर इथं सगळ्यांचं संपूर्ण चाललंय तर तू इथे काय करते, तर मी तसं माझं जे सगळं काम होतं ते सोडून देऊळगावात सरांच्या इथे आलो आणि इथं एक मोठ्या प्रमाणात काम चालू होतं तर मला पण उत्साह वाटला, मी पण जोरात उत्साहाने कामाला एक सुरुवातच केली। गावातल्या सगळ्या लोकांच्या बरोबर ज्यावेळेस मी काम करत असताना मला असं वाटतं की मी अपंगच नाही हे भान मी विसरून जाऊन मी त्यांच्याबरोबर काम करत असतो आणि ते सगळे लोक मला चांगल्या पद्धतीने सहकार्य करून माझ्याबरोबर हाताला हात देऊन छेने तेही काम करतात। आम्ही सगळेजण हसत मुखत हसत गाणी म्हणत काम करतो। सत्यमेव जयते वॉटर कप के जरिए खिलाड़ियों की ये टीम जो श्रमदान कर रही है उससे इनके साथ साथ पूरे गांव को जीत में एक बड़ा इनाम मिलने वाला है और वो इनाम है भरपूर पानी।